श्री राम समरथ श्री गणेशाय नमः। ऐका भाविक जन सकळ मल महात्म्या तिरसाळ श्रवण केलिया तात्काळ झडे कलिमल निज निष्ठे। श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू। अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 25वा अध्याय श्रवण करू। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रोते हो नमस्कार। भगवान म्हणाले, शृणु सुश्रोणी बक्षामि फलम यन्मलमासजम सर्वदा सर्वदानोत्थम फलम प्राप्नोति मानवः। मानवाच्या कल्याणासाठी लक्ष्मी मी तुला अधिक मासाचं महत्त्व सांगतोय। सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, ज्याप्रमाणे तीर्थांमध्ये प्रयाग तीर्थ, शस्त्रांमध्ये सुदर्शन, वेदांमध्ये सामवेद, स्नानासाठी गंगा, सप्तपुरीमध्ये काशी, व्रतामध्ये एकादश, पुराणा माझी भागवत, अर्था माझी भगवद्गीतार्थ, शास्त्रांमध्ये वेदांत आणि मासांमध्ये हा अधिक महिना, उत्तमोत्तम या माझी उत्तमोत्तम प्रकारी। या महिन्यामध्ये संपूर्ण दाना ते जो अंगीकारी, सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे। जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, जीवनामध्ये शांती सुख समाधान ऐश्वर्य प्राप्तीसाठी या महिन्यामध्ये जे जे व्रत आचरण केल्या जातील ते बहुत फल देणार असणार आहे। स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे जे तप, मलमासी करिता अमुप तरी नासे पाप तयाचे, दीपदानादि विप्रसेवन भावे की जे ब्राह्मण संतर्पण। करण्यासारखं स्नान दान होम जप स्वाध्याय दीपदान विप्रांची सेवा यथाशक्ती अन्नदान यथाशक्ती वेगवेगळ्या वस्तूंचं दान ज्याचे जीवनामध्ये घडतं ना, तयाचे शुष्क अथवा घोर, त्याचं थोडं असो किंवा घोर पाप असो, पातकाचा मी न करी विचार, भस्म करी मी समग्र तत्वर, नाही उशीर मज लागी। भगवंतानी हे अभिवचन दिलंय। लक्ष्मीने विचारलं, देवा हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचरे जो दानास, तरी इतुके पुण्य प्राप्त होय त्यास, नवलवचनास वाट तसे। देवा आपण असं म्हणता, मला थोडंसं आश्चर्य वाटते, यथाशक्ती दान दिल्याने सुद्धा पुण्य घडतं? ऐकोनी ऐसे उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर, म्हणे कथानक परिकर श्रवण करी शुभानने। हो लक्ष्मी, अगं अल्पवेचे बहुपुण्य, यथाशक्ती दानधर्म केल्यानेसुद्धा बहुपुण्याचा लाभ होतो। तुला एक कथा सांगतो, ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे, अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी। एकदा कैलास पर्वतावरती अरुंधती भगवंताच्या भेटीला गेली, भगवंताला नमन केलं। तो योगायोग की मलमासाचा अधिक महिन्याचा दिवस होता पहिला। प्राप्त होता त्या समयास अरुंधती वदे देवीस, ऐक वचनास माझिया। भगवंताचं दर्शन घेऊन अरुंधती मातेनी प्रश्न विचारला पार्वती मातेला, हे आई तू तव जगत्र जननी, साक्षात आदि भवानी, सदा वससे सन्निधानी, खटवांग पाणी वश केला। आई तू असं काय पुण्य केलं ग, कवण पुण्याची या पोटी, पूर्वी आचरलीस घोमटी, ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी। आई तू काय असं पुण्य केलं, किती पुण्य केलं की तुला अगं साक्षात भगवंताची प्राप्ती झाली। मी तव ऋषी भार्या सत्य, तुझं लागी सर्वसावे श्रुत, परी नेणतपणे असे पुसत, न यावे कोपा ते मज लागी। आपल्याला असं वाटेल की मी ऋषी पत्नी असल्यामुळे मला हे माहिती असेल, नाही नाही, मी खरंच मनोभावे विचारते आहेत, असं काय केलं आपण की तुम्हाला हा भगवंत प्राप्त झाला। तेव्हा अरुंधतीचं वचन ऐकून जगदंबा म्हणाली, ऐकोनी अरुंधतीचे वचन, देवी करी हास्यवदन, मगवदती झाली आपण गौरी रमण तोषकजे। महादेवाला आनंद वाटेल असं वाक्य
या ठिकाणी पार्वतीने वापरलं, ती म्हणाली, मग वदतसे पार्वती सती, ऐके बाई अरुंधती, भरता आमूचा भोळा पशुपती, स्नेहे मज प्रतिपाळीत। काय सांगू तुला, मी किती आनंदात आहे। हा आनंद मला प्राप्त झाला कशामुळे? तर मी असता पितृगृही, मी माझ्या वडिलांच्या घरी असताना कुमारी दशा प्राप्त देही, ऐसे असता एके समयी दुर्वासाले भेटीला, दुर्वास ऋषींची स्वारी आली, तपिया माझी शिरोमणी, महाराज तो दुर्वास मुनी, तेने माझ्या पितया लागुणी, निवेदिली कहाणी ते ऐक, मलमास महिमा परिकर। स्वतः दुर्वास ऋषींनी माझ्या वडिलांना अधिक महिन्याचं महत्त्व सांगितलं, मुनिराव बदला अपार, तेथीची मी होऊन तत्पर, श्रवणारंध्रिये आकर्णिले, ते मी ऐकलं, ते ऐकलं आणि मग तेथेची बसला हेत, मनात अगदी ठरवून टाकलं की मी ही आचरेल नित्यानित्य, मी पण हे व्रत करणार। व्रत करायचं ठरलं, उद्यापन केलं आणि त्या व्रताच्या उद्यापनाचं फळ म्हणून तया पुण्ये करुणी जाण, प्रसन्न झाला त्रिनयन, अर्धांगे ठाव देई म्हणून वदता तथा स्वैसे म्हणे। भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला, मी त्यांना विनंती केली की मला आपण पती म्हणून प्राप्त व्हावे, तथास्तू म्हणून मला आशीर्वाद मिळाला। काय सांगू ग बाई, अगं या अधिक महिन्यामध्ये काय केलं बरं मी? इनी बघितलं, तुम्ही सांगा मला, मला ऐकायची उत्कंठता आहे। तिने बघितलं, मी फार काही केलं नाही, मी काय केलं तर तेची कथी ते तुझं लागोनी, प्रातकाळी स्नाना ते सारोणी, सकाळी उषकालाला प्रातकालाला स्नान केलं आणि चंद्रमौळी ते नमस्कारोणी, बैसे पूजनी आदरी, महादेवाच्या पूजेला बसायची, षोडशोपचारे पूजा समस्त, साहित्येसी यथास्थित, काही न्यून पदार्थात उणे पडो नेदी, काहीही पदार्थाला कमतरता न येऊ देता षोडशोपचार 16 उपचारांनी भगवंताचं पूजन करायचं। मग अश्वत्थातळी आसन घालोनी बैसे निवांत म्हण, तेथे गौरी पंचका ते स्थापून करी पूजन यथाविधी। भगवंताचं गौरी पंचक मांडायचं आणि त्याचं पूजन करायचं। गौरी पंचक माझी माते ते मज आनंद दिधले तियेने, करी तसे तेच मी पूजन भावधरोणी अवधारी, भक्तियुक्त अंतःकरणानी महादेवाची पूजा केली। सौभाग्यादी वस्त्रे काज्जल अर्पी दक्षिणे सिफल तांबूल, नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थी, ऐसी पूजा संपूर्ण मासवरी, करी तसे जाण मी सुंदरी, मग उद्यापणा ते स्वीकारी, तेही परी अवधारी। अशा प्रकारे भगवंताचं पूजन केलं, त्याचं उद्यापन पण केलं। काय केलं? पाचारुणी विप्रपंचका ते 5 विप्र बोलावले, सह दाम्पत्यासी तया ते वस्त्र अलंकारा सहिते भोजना ते षड्रस, उत्तमोत्तम पदार्थ करून त्यांना भोजन जेवू घातलं, यथाशक्ती सौभाग्य अलंकार दान केले। संपूर्ण महिनाभर भगवंताचं अर्चनाचं व्रत केलं, त्याबरोबर एक भुक्त केलं, मौन धारण केलं। ऐसे व्रत माझी या आनंदाचे तू ते निवेदले आज साचे, अशा प्रकारे जे मी हे व्रत केलं आज मला हे तुला सांगायचा योग आला, मला खूप आनंद वाटतोय। इनी बघितलं, आई संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा, हे व्रत आनंदाने ऐकलं, महादेवानी जे प्रसन्न होऊन मला वरदान दिलं त्याची तुलना जगामध्ये नाही। हे व्रत करती ज्या नारी, हे व्रत ज्या कोणी नारी करतात ना, त्या पुत्र प्रसवती संसारी, अक्षयी सौभाग्याचे परी लाहे संसारी परी ऐसा, स्वगृही जाऊन त्वरे व्रतारंभ करी तसे आदरे। आता साहजिक आहे, अरुंधतीला सुद्धा आनंद वाटला, तिने सुद्धा घरी येऊन हे व्रत करायचं ठरवलं। किती भाग्य आहे, लक्षात ठेवा की अशा गोष्टींची माहिती भगवंताने स्वतः द्यावी। ख्याती जी चित्रिभुवनी पूजिती जी येते सुरवर मुनी, या व्रताची ऐसी करणी तुझं लागी कथी येली, स्वतः देवाधिकांनी केलेलं हे व्रत तुमच्या माझ्यापर्यंत आलंय। अधिक मासासारख्या परम पावन महिन्यामध्ये यथाशक्ती भगवंताच्या पूजनाचं व्रत जरी केलं तरी भगवत प्राप्ती निश्चित आहे। म्हणून मंडळी, जीवनाचं कल्याण करणारं, जीवनाचं अंतिम साध्य साधून देणारं व्रत, वैकल्य, उपवास, जप, नाम,
घेता येईल तेवढं घेत राहावं याचं कारण आहे. का? कारण को विश्वासा, आपल्याला विश्वास नाही, आपल्याला माहिती नाही आहे की आपण कुठपर्यंत इथे आहोत आणि बरं येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं काय घडणार आहे. आज आपल्याकडनं चांगलं घडत आहे, चार चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत, तर याचा उपयोग करून घ्यायचा. आणि हे जेव्हा आम्ही करत राहू ना, त्यावेळेला आमची अशी अवस्था तयार होईल की भगवंत देव माझा मी देवाचा. आणि ही अवस्था जर तयार झाली तर मंडळी याच जन्मामध्ये भोगू मुक्तीचा सोहळा. जे तुकाराम महाराज म्हणले ना की याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. हा सोहळा उपभोगायचा असेल तर त्यासाठी माणसानी साधनावृत्तीने राहिलं पाहिजे. जीवन हे साधन आहे, भगवंत हे साध्य आहे, आणि भगवंत हे साध्य त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधना झाली पाहिजे. आचरण, नामस्मरण, दानधर्म आणि भगवत्कृपा हे जीवनाचे अतिशय महत्त्वाचे एक एक पैलू आहेत. ज्याच्या जीवनाला हे पडतात त्याचं जीवन लखलखतं, उजळून निघतं आणि चमचम करतं. ते आपलं झालंच पाहिजे अशी प्रार्थना देवाला करूया. जय जय रघुवीर समरथ.